वेलकम टू महास्पर्धा. येणाऱ्या कंबाईन पूर्व परीक्षा किंवा पोलीस भरती, आरोग्य विभाग भरती या परीक्षेच्या दृष्टीने आपण क्रीडा घडामोडींचा अभ्यास करणार आहे. तर या सेशनमध्ये आपण 2019 घडलेल्या काही क्रीडाविषयक घटना पाहणार आहे. तर यापूर्वीचे व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन पाहू शकता. आजचा हा 15वा पार्ट आहे. आपले एकूण 14 व्हिडिओ चालू घडामोडीचे अपलोड झालेले आहेत, शिवाय ट्रिक्सचे पण काही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. फॉर मोर इन्फॉर्मेशन इंस्टाग्रामला तुम्ही फॉलो करा आणि टेलिग्रामला तुम्ही जॉईन करून चॅनल अपडेट मिळवू शकता. आपला पहिला प्रश्न आहे, महिला क्रिकेट संबंधी प्रकाशित केलेल्या पहिल्या क्रिक झोन नियतकालिकाच्या मुखपृष्ठावर कोणत्या खेळाडूचे छायाचित्र आहे? हे नियतकालिक बघा, महिलांसाठी क्रिकेट संबंधी पहिल्यांदाच प्रकाशित केलेलं आहे. मे 2019 हे प्रकाशित केलेलं आहे. यश लाहोटी यांनी हे प्रकाशित केलं आहे. तर त्याचं नाव आहे क्रिक झोन आणि या नियतकालिकाच्या मुखपृष्ठावर भारतीय एक प्रसिद्ध खेळाडू तिचं छायाचित्र आहे, ती आहे स्मृती मंधाना. आपला दुसरा प्रश्न आहे, ICC सामनाधिकारी पॅनेलवर नियुक्त होणारी पहिली महिला कोण आहे? तर अद्यापपर्यंत या पॅनलवर कोणतीही महिला नियुक्ती केलेली नव्हती. तर त्याचा बहुमान हा भारताच्या GS लक्ष्मी यांना मिळालेला आहे. त्या माजी क्रिकेटपटू आहेत GS लक्ष्मी. प्रश्न तिसरा, पुरुषांच्या क्रिकेट सामन्यात पहिली महिला पंच म्हणून काम पाहिलेली क्लेरी पोलोसॅक ही कोणत्या देशाची महिला आहे? तर याआधी क्लेरी पोलोसॅकने महिलांच्या सामन्याचं पंच म्हणून काम केलेलं होतं. तर पुरुषांच्या सामन्याचं पहिल्यांदाच अंपायर म्हणून काम पाहण्याचा मान हा क्लेरी पोलोसॅकला मिळालेला आहे आणि ती ऑस्ट्रेलिया या देशाची आहे. GS लक्ष्मी ही सामनाधिकारी पॅनलवरील पहिली महिला आहे, ती भारताची आहे. पण इथं पंच म्हणलं आहे तर ती पंच म्हणून काम करते ऑस्ट्रेलियाची, ती क्लेरी पोलोसॅक ही महिला आहे. प्रश्न चौथा आहे बघा, 13वी IPL स्पर्धा कोठे खेळवण्यात आली होती? कोरोनाच्या काळात ती स्पर्धा वारंवार पुढे ढकलत होती आणि शेवटी ती स्पर्धा UAE संयुक्त अरब अमिराती या देशात बघा खेळवण्यात आली. दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा भरवण्यात आली होती आणि या स्पर्धेत मुंबई इंडियन्सनं दिल्ली कॅपिटल्सवर विजय मिळवला आणि मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत 5 हा IPL कप जिंकलेला आहे. तर संयुक्त अरब अमिराती या देशातील दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर ही 13वी IPL स्पर्धा खेळवण्यात आली. तर अबुधाबी ही बघा संयुक्त अरब अमिरातीची कॅपिटल आहे, दुबई त्याची कॅपिटल नाही. दुबई ही सर्वात मोठं शहर आहे संयुक्त अरब अमिराती या देशामधील, परंतु अबुधाबी ही संयुक्त अरब अमिराती या देशाची राजधानी आहे. प्रश्न पाचवा पहा, ICC महिला T20 वर्ल्ड कप 2020 विजेता देश कोणता? कोरोना सुरू होण्यापूर्वी बघा 8 मार्च 2020 ही अंतिम स्पर्धा झाली होती, अंतिम सामना झाला होता. तर या स्पर्धेत ऑस्ट्रेलियानं भारतावर विजय मिळवून हा वर्ल्ड कप जिंकलेला होता. भारताला बघा, भारताच्या टीमला तेव्हा 100 धावा पूर्ण करणं शक्य झालं नव्हतं. 99 धावावर भारताचा संघ पूर्ण ऑल आऊट झालेला होता. तर हा ICC महिला T20 वर्ल्ड कप ऑस्ट्रेलिया या देशानं जिंकलेला आहे. तो भारताला हरवून हा ऑस्ट्रेलिया संघानं विजय मिळवलेला आहे. 8 मार्च बघा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. सहावा प्रश्न पहा, भारतीय खेळाडू दीपा मलिकला कोणत्या देशाकडून एडमंड हिलरी शिष्यवृत्ती देण्यात आली आहे? एडमंड हिलरी बघा सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टची पहिल्यांदा त्यांनी सर केलेलं होतं. माउंट एव्हरेस्ट एडमंड हिलरी हे न्यूझीलंड या देशाचे होते. तर न्यूझीलंड देशाच्या पंतप्रधानांनी भारतीय खेळाडू दीपा मलिक जिनं बघा 2016 रिओ दी जेनेरो ब्राझील या देशात पॅराऑलिम्पिक झाल्या होत्या आणि तिथे गोळाफेक या स्पर्धेत दीपा मलिक हिने रौप्यपदक जिंकलेलं होतं. त्यानंतर भारतानं अर्जुन पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्कारानं दीपा मलिक हिला सन्मानित केलेलं आहे. तर दीपा मलिक हिला एडमंड हिलरी ही शिष्यवृत्ती न्यूझीलंड या देशाकडून देण्यात आलेली आहे. बघा येथे बघा अंडोरा हा सुद्धा ऑप्शन आहे. तर अंडोरा हा IMF नवीन सदस्य देश आहे. तो IMF कितवा सदस्य देश बनला आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. प्रश्न सातवा, 2020 होणारी FIFA Under-17 महिला फुटबॉल स्पर्धा कोणत्या देशात नियोजित होती? तर ही स्पर्धा भारतामध्ये होणार होती, परंतु ही COVID-19 पॅन्डेमिकमुळे स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे. ही स्पर्धा आता 2022 होणार आहे आणि ती पुन्हा भारत याच देशात होणार आहे. FIFA Under
17 महिला फुटबॉल आहे बघा. यापूर्वी 2017 पुरुषांच्या अंडर 17 स्पर्धा सुद्धा भारतामध्ये भरवण्यात आलेल्या होत्या बघा. तर बघा, कोणत्या देशाबरोबर क्रिकेट खेळताना अफगाणिस्तान या देशाने T20 मधील सर्वोच्च धावसंख्या बनवलेली आहे. म्हणजे ऑस्ट्रेलियाचा यापूर्वीचा रेकॉर्ड अफगाणिस्तानने मोडलेला आहे T20 या स्पर्धेमध्ये. 20 ओव्हरमध्ये सर्वोच्च धावसंख्या केलेली आहे. ही स्पर्धा भारतातच झाली होती बघा, डेहराडूनला ही स्पर्धा झाली होती. आणि यामध्ये अफगाणिस्तानने आयर्लंड या देशाबरोबर मॅच खेळत असताना 278 धावा करून आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या T20 मधील बनवलेली आहे. तर आयर्लंड या देशाविरुद्ध अफगाणिस्ताननं ही रेकॉर्ड केलेला आहे. प्रश्न 9, अमेरिकेचा सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित टायगर वुड्स कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बघा, अमेरिकेचा प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे आणि हा टायगर वुड्सला मिळालेला आहे. त्यानं बऱ्याच दिवसानंतर आपल्या क्षेत्रामध्ये पुनरागमन केलेलं आहे आणि त्यानंतर त्याला सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित केलेलं आहे. त्यावेळेस अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे होते. तर टायगर वुड्स हा गोल्फ या खेळाशी संबंधित आहे. अमेरिकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार त्याला मिळालेला आहे, प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम. प्रश्न 10, रस्त्यावर क्रिकेट खेळणाऱ्या मुलांसाठी 2019 वर्ल्ड कप स्पर्धा आयोजित केली होती, त्यासाठी भारतीय संघाची ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची निवड केली होती? 2019 बघा वर्ल्ड कप हा इंग्लंड आणि वेल्स या देशात झाला. तर ती स्पर्धा इंग्लंडने न्यूझीलंडवर विजय मिळवून जिंकलेली आहे आणि इंग्लंडचं ते पहिलंच टायटल होतं. म्हणजे पहिल्यांदाच इंग्लंडने वर्ल्ड कप जिंकलेला आहे. जी मुलं रस्त्यावर क्रिकेट खेळतात त्यांना जास्तीत जास्त चालना मिळण्यासाठी किंवा त्यांच्या काही गोष्टी कमतरता जाणून घेण्यासाठी ही स्पर्धा ही टीम बनवलेली होती. तर या संघाची ब्रँड अँबॅसिडर म्हणून मिताली राजला नियुक्त केलेलं होतं बघा. प्रश्न 11, 2022 होणारी आशियाई क्रीडा स्पर्धा कोणत्या देशात होणार आहे? 2022 बघा ही स्पर्धा होणार आहे. चेस आणि क्रिकेट या दोन खेळांचा या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये 2022 होणार आहे त्या स्पर्धेमध्ये समावेश केलेला आहे. तर ही स्पर्धा चीनमध्ये होणार आहे बघा, चीनमधील हांगझाऊ या शहरामध्ये ही स्पर्धा होणार आहे, 2022 होणार आहे. त्याचबरोबर 2022 काही इतर स्पर्धा होणार आहेत बघा. तर 2022 कॉमनवेल्थ गेम आहेत ना, त्यासुद्धा बर्मिंगहॅम इंग्लंड येथे होणार आहेत. 2022 आहेत बघा ह्या स्पर्धा. तर यूथ ऑलिम्पिक 2022 होणार आहे, त्या डकार सेनेगल देशामध्ये होणार आहे. यूथ ऑलिम्पिक डकार येथे सेनेगल देशामध्ये 2022 होणार आहेत. कॉमनवेल्थ गेम्स 2022 बर्मिंगहॅम इंग्लंडमध्ये होणार आहे. आणि आता सांगितलं 2022 एशियन गेम्स ह्या हाँगझाऊ चायनामध्ये होणार आहे. त्यामध्ये बुद्धिबळ आणि चेस आणि क्रिकेट हे दोन संघ ह्या दोन खेळांचा समावेश केलेला आहे. त्याचबरोबर चीनमध्ये बघा 2022 हिवाळी ऑलिम्पिकसुद्धा होणार आहेत बीजिंगमध्ये. 2022 विंटर ऑलिम्पिक होणार आहेत बीजिंगमध्ये, चीन या देशामध्ये. प्रश्न 12, 2019 झालेली 7वी प्रो कबड्डी लीग स्पर्धा कोणत्या संघाने जिंकलेली आहे? आतापर्यंत बघा 7 सीझन झालेले आहेत या कबड्डी लीग स्पर्धेचे. तर त्या स्पर्धेमध्ये 2019 झालेली स्पर्धा बंगाल वॉरियरनं दबंग दिल्लीला हरवून ही स्पर्धा जिंकलेली आहे बघा. ही हा 7वा सीझन होता प्रो कबड्डीचा. तर 2020 होणारा 8वा सीझन कोरोनामुळे पुढे ढकललेला आहे. तर पटना पायरेट्सनं आतापर्यंत 3 ही स्पर्धा जिंकलेली आहे आणि तीही सलग जिंकलेली आहे पटना पायरेट्सनं. या संघानं 3 स्पर्धा जिंकलेली आहे. 2014 ही स्पर्धा सुरू झाली बघा, प्रो कबड्डी लीग. तुम्हाला आठवत असेल जयपूर पिंक पॅंथर पहिल्यांदा ही स्पर्धा जिंकलं होतं. अभिषेक बच्चन बघा ती संघाचा मालक होता. जयपूर पिंक पॅंथर पिंक कलरमध्येच त्यांचा ड्रेससुद्धा होता. अभिषेक बच्चन त्याचं मालक होतं. तर बंगाल वॉरियरनं 2019 7वी प्रो कबड्डी स्पर्धा जिंकलेली आहे. त्यानं कुणाला हरवलं आहे तर दबंग दिल्ली या संघाला हरवलेलं आहे. 2020 स्पर्धा कॅन्सल झालेली आहे 8वा सीझन. प्रश्न 13, मे 2019 झालेली वुमेन्स T20 चॅलेंज स्पर्धा कोणत्या संघाने जिंकलेली आहे? बघा ही स्पेशल स्पर्धा आहे, वुमेन्स T20 चॅलेंज स्पर्धा असं नाव आहे. ही BCCIनं अरेंज केलेली स्पर्धा आहे बघा, BCCI. तर या स्पर्धेमध्ये बघा सुपरनोवाज, ट्रेल ब्लेझर्स आणि व्हॅलोसिटी या 3 संघाचा समावेश आहे. आणि त्यापैकी आत्ता 2019 ही स्पर्धा सुपरनोवाज ही हरमनप्रीत कौर या संघाचे प्रतिनिधित्व करत होती आणि त्या संघानेही स्पर्धा जिंकलेली आहे बघा. वुमेन्स T20 चॅलेंज स्पर्धा असं नाव आहे याला, BCCIकडून कंडक्ट केली जाते, सुपरनोवाज. प्रश्न 14, लंडन स्थित मेरी लेबॉन क्रिकेट क्लब MCC म्हणतात त्याला, त्याचा पहिला नॉन ब्रिटिश अध्यक्ष कोण आहे? नॉन ब्रिटिश म्हणजे काय? तर तो ब्रिटिशमधला नाही, ब्रिटिशशिवाय बाहेरच्या देशाचा पहिल्यांदाच ह्या MCCचा अध्यक्ष बनलेला आहे. आणि तो श्रीलंकेचा खेळाडू आहे कुमार संगकारा.
तर MCC म्हणजे मेलबर्न क्रिकेट क्लब, हे मेलबर्न आहे ते बघा ऑस्ट्रेलियामध्ये आहे, इथं कन्फ्यूज होऊ नका. इथं मेरीलेबॉर्न क्रिकेट क्लब आहे आणि हा लंडनमध्ये आहे, लॉर्ड्स मैदानावर हा मेरीलेबॉर्न क्रिकेट क्लब आहे. तर याचा नॉन ब्रिटिश म्हणजे ब्रिटिशेत्तर, ब्रिटिशच्या बाहेरील हा कुमार संगकारा हा खेळाडू आता त्या MCCचा अध्यक्ष बनलेला आहे. प्रश्न 15, सुनीत जाधव हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? अशा प्रकारचे प्रश्न बघा परीक्षेला येऊन गेलेले आहेत. तर हा सुनीत जाधव हा बॉडी बिल्डिंग या खेळाशी संबंधित आहे. त्यानं बघा भारत श्री हा सलग 3 वेळा किताब जिंकलेला आहे. तर हा सुनीत जाधव बॉडी बिल्डिंग या खेळाशी संबंधित आहे. तर याबरोबरच हे आपलं 15वा पाठ संपलेला आहे. हा क्रीडाविषयक पार्ट फर्स्ट होता. यानंतर असेच सिरीज क्रीडाविषयक चालू राहील. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा.